बांधवांनो, आज अन्न त्याग पैदिंडीचा 13वा दिवस आहे. कसल्या प्रकारचं अन्नग्रहण या ठिकाणी केलेलं नाही, करणार सुद्धा नाही. अन्न त्याग पैदिंडी जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी चालेल. मी कोणाचं ऐकणार नाही. मी केव्हा ऐकेल? प्रचलित नियमानं सर्व शाळांना येणाऱ्या मंत्रिमंडळात किंवा विशेष मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अनुदान मंजूर करणे, अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देणे आणि प्रचलित नियमांना अनुदान मंजूर केल्यानंतर मी शासनाला पैसे मागत नाही. मला माहीत आहे कोरोनाच्या काळामध्ये खूप शासनाची का आपल्या केंद्राचीसुद्धा अवस्था बिकट आहे, परंतु या राज्यामध्ये गेल्या 15 वर्षापासून विनाअनुदानित बांधव विना वेतन राबत आहे आणि कसल्याच प्रकारची शासनाची मदत नाही. मी पहिलेच सांगितलं, सरकार येतं सरकार जातं. कोणतं सरकारी धोरणात्मक निर्णय शिक्षकासाठी महाराष्ट्रामध्ये घेतलेला नाही. या अन्नत्याग पायदिंडीमध्ये आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस आगमन झालं होतं त्यावेळेस माझी अंतिम इच्छा होती की आमचे माननीय भुजबळ साहेब यांचं दर्शन घ्यायचं होतं. मला या ठिकाणी यांच्याकडे काही मी मागणी करणार नव्हतो, कारण ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजाला शिक्षण दिलं, वंचिताला शिकवलं आणि त्या पिढ्यानपिढ्या शिक्षण देत असताना शिक्षकसुद्धा घडलेत आणि आज महाराष्ट्रातला शिक्षक उपाशी राहतो आहे, त्याला काम मिळत नाही, सगळी अडचण आहे, त्याच्या संसाराचा गाडा मोडलेला आहे, आर्थिक व्यवस्थेतून तो वैतागलेला आहे. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये 15 शिक्षकांना फाशा घेऊन आम्हाला सोडून जावं हे या ठिकाणी मला बरं वाटलं नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या स्वप्नामध्ये सावित्रीमाई आणि महात्मा फुले आले होते. त्यांनी सांगितलं की तू शिक्षक संघटना शिक्षकांसाठी काढण्यासाठी आमच्या कार्यानुसार तू त्या ठिकाणी काम करत आहे, परंतु आज माझा आपला हा शिक्षक ते आम्ही काम सुरू केलं होतं, आज तो शिक्षक आत्महत्या करतो आहे. आत्महत्या करण्यासाठी तू या ठिकाणी त्यांना थांबव. म्हणून मी अन्नत्याग पायदिंडी औरंगाबादपासून 27 जुलैपासून मुंबईकडे त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि बांधवांनो, तुम्ही कोणी काळजी करू नका, जीवाजीवा असेपर्यंत मी चालेल. आणि माझं मी पहिलेच सांगितलं होतं, माझ्या सावित्रीमाईने आणि महात्मा फुलेने हे सगळं समाजाला अर्पण केलं होतं. महात्मा सावित्रीबाई तर कोरोनाच्या प्लेगच्या काळातसुद्धा लोकांचं या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी जात होत्या. त्यांना प्लेग होऊन मेला, प्लेग झाला आणि या ठिकाणी आम्हाला त्या सोडून गेल्या. मग या ठिकाणी कोरोनाचा काळ आहे, काही अडचण नाही. माझा जीव या ठिकाणी कोरोनामध्ये नाही जाणार, परंतु अन्न त्याग करून माझा जीव मला वाटतं जास्त जगण्याची या ठिकाणी अपेक्षा मी माझ्या त्याच्यातून शरीरातून सोडून गेलेली आहे. माझी प्रबळ इच्छाशक्ती खूप आहे, परंतु या ठिकाणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. तरी पण काही काळजी करू नका, कारण महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षक संघटना तर माझ्यासोबत आहेतच आणि अगोदरपासून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण काम करत आहोत, त्यांचा पाठिंबा आहे. परंतु आज कोरोनाच्या काळामध्ये बी सामाजिक संघटना सर्वच या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. त्या सामाजिक संघटना सहभागी होत असताना त्यांना एक आश्चर्य होतं की शिक्षकाला पगार नाही. शिक्षकाला पगार नाही, किती दिवसापासून पगार नाही. समाजामध्ये आमच्या अंशत अनुदानित असेल घोषित झालेल्या 13 सप्टेंबर 2019 प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक 1658 घोषित असेल, 146 घोषित असेल, अघोषित प्राथमिक माध्यमिक असेल, नैसर्गिक तुकड्यावाड्याचे शिक्षक असतील, हे सगळे शिक्षकांना पगार नाही हे आज समाज बांधवांना कळालेलं आहे. माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्ही शिकवतो, आम्ही काही गुन्हा करत नाही. 15 वर्ष आमचे निघून गेले तरी या ठिकाणी कोणतं शासन ऐकायला तयार नाही. मला ह्या शासनावर खूप प्रचंड विश्वास आहे. ज्यांनी 15-11-11 शासन निर्णयानुसार अनुदान दिलं तसं हे या ठिकाणी जिवंतपणे तर केलं तर आनंदच होईल, पण मृत्यूनंतर तरी करतील मला या ठिकाणी इच्छा आहे. आज मी माझ्या देवाला आमच्या समाजाचे नेते, मी समाजाचा नेता म्हणून बघतो, कारण महात्मा फुलेचे आणि सावित्रीबाईचे विचार भुजबळ साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रात या ठिकाणी पसरलेले आहेत. त्यांच्या
त्यांच्या एका बोलणार आमचं सर्व समाज ओबीसी समाज सगळे वंजारी असेल धनगर असेल सर्व ओबीसी समाज म्हणजे माळी असतो काय परंतु इतर ओबीसी समाजसुद्धा त्या ठिकाणी साहेबांच्या पाठीमागं आहे कारण साहेबांचं नेतृत्व सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आतापर्यंत कोणावर आणलं होते नाही म्हणून मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि साहेबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मी मंत्रिमंडळात प्रचलित नियमानुसार अनुदान मंजूर करण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो मी आमच्या साहेबाला सांगितलं भुजबळ साहेबाला कोरोनाच्या काळात निधी मला माहिती देता येणार नाही परंतु 2-3 महिन्यानं जरी निधी दिली तरी चालेल तर या ठिकाणी असं या ठिकाणी साहेबाला सांगितल्यानंतर साहेब प्रयत्न करणार आहे आणि मला बांधवांनो मला प्रचंड विश्वास आहे भुजबळ साहेबावर माझा विश्वास पहिल्यापासून आहे कारण ज्यावेळेस आमच्या घरी साहेब आले होते बदनापूरला त्यावेळेसच त्या ठिकाणी साहेबांच्या प्रेरणातून मी हे काम सुरू केलेलं आहे मी या ठिकाणी शिक्षक म्हणून शिकवत होतो परंतु मी विचार केला की साहेब जसं काम करतात तसं करू शकत नाही पण त्यांच्या थोडं तरी त्याच्याची बरोबरी आपण करू शकतो म्हणून या ठिकाणी मी साहेबाच्या प्रेरणेने हे काम सुरू केलं होतं आणि मला प्रचंड विश्वास आहे माननीय आमचे उज्ज्वल साहेब या ठिकाणी प्रचलित नियमानं सर्वांना अनुदान मंजूर करतील 2-4 महिन्यानं निधी त्या ठिकाणी मिळाला तरी चालेल आणि अंशत अनुदानित आणि विनाअनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देतील या सेवा संरक्षणालाही पैसे लागत नाही जे काही अघोषित शाळा आहे नैसर्गिक तुकडे आहे प्राथमिक असेल माध्यमिक असेल तर ते घोषित करण्याचंसुद्धा आम्ही सांगितलं की त्याला पैसे नाही लागत सध्या आम्हाला पैसे कोणत्याच याला देऊ नका फक्त घोषित करा अघोषित सर्व त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये या सर्वांसाठी प्रचलित नियमांचं त्या ठिकाणी आपण मंजुरीसाठी मुख्यमंत्री साहेब अर्थमंत्री साहेब आणि शिक्षण मंत्री आमच्या शिक्षिका असल्यामुळे माझ्या ताई आहे त्या ताईंनासुद्धा त्या ठिकाणी सांगणार आहे असं या ठिकाणी मी सांगतो माझी विनंती आहे की आपण निश्चिंत राहा या ठिकाणी आपलं काम या ठिकाणी माझा मृत्यू जरी झाला तर आपण पाठिंबा दिलेला आहे सामाजिक संघटना या ठिकाणी आलेल्या आहे हे काम इथं थांबणार नाही इथली पुढची लढाई या ठिकाणी अन्नत्याग पायदिंडीची लढाई स्थगित होणार नाही माझा मृत्यू झाला तर मला आनंद आहे ह्या आनंदाच्या याच्यामध्ये कोणी थांबणार नाही इथून पुढं हे जे माझे 4 शिलेदार या ठिकाणी आम्ही औरंगाबादपासून कोरोनाचा कसलाच विचार केला नाही निकम सर असतील कमलेश राजपूत सर असतील अनिश कुरेशी सर असतील त्यानंतर महाजन सर असतील पानसरे सर असतील आणि ह्या याच्यामध्ये जसं जसं पुढं जातो तसं तसं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात माझा बांधव शिक्षक बांधव माझ्या सोबत आहे या ठिकाणी आपल्या लासूर स्टेशनला शेजूळ सर असतील असे सगळे बांधव आणि नाशिक विभागाच्या अगोदरच आमचे उच्च माध्यमिक कृती समितीचे सर्वसर्वी आमचे ठाकूर सर त्याचबरोबर त्यांचे यांचे आपले संस्थाध्यक्ष काळे साहेब गांगुल्टे सर आणि सगळ्या शिक्षक मला सगळ्यांनीच या ठिकाणी एवढं या ठिकाणी याला प्रचंड बळ मला दिलं मी कुठे जातो तर शाळेमध्ये किंवा जिथं असेल तिथं राहण्याची सोय करतात आणि या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मग इथं जसं मी लढतो आहे तसं प्रत्येकजण इथं लढत आहे हे एकाचं काम नाही आहे खैरे सरचं काम नाही आहे या सगळ्यांचं काम आहे सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो.